मागच्या गणितात आपण एक गणित बघितलं, मग त्याच्यात काय पाहिलं होतं? जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी लागलेला कालावधी, जमिनीपर्यंत पोहोचलेला असलेला वेग आणि अर्ध्या वेळेस असली त्याची उंची, अर्ध्या वेळेस आलेली त्याची उंची. ठीक आहे, आता दुसरं गणित आहे. काय? अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस हाईट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. व्हॉट वॉज द इनिशियल वेलोसिटी? हाऊ मच टोटल टाइम विल टेक टू कम डाऊन? अज्युम जी इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एका टेनिस चेंडूवर वर फेकला जातो व तो 4.505 मीटर पर्यंत पोचून खाली आला, त्याच्या सुरुवातीचा वेग किती होता हे काढायचंय, त्याला खाली येण्यास एकूण किती वेळ लागेल ते काढायचं आणि जीचे मूल्य तुम्हाला दिले. ठीक आहे, मग काय काय दिलेलं आहे? चेंडूवर जाताना अंतिम वेग व्ही इक्वल टू 0. हा, चेंडूने पार केलेले अंतर एस इक्वल टू, ते दिलेलंच आहे 4.05 मीटर. मग चेंडूचे त्वरण, एक्सेलरेशन, मायनस जी, कारण आपण मागेच बघितलं मायनस जी घेतो आपण, ते काय असतं? विरुद्ध दिशेने असतं. मध्ये काय? -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मग न्यूटनच्या तिसरं समीकरण वापरायचं. काय वापरायचं? युझिंग न्यूटन थर्ड लॉ इक्वेशन ऑफ मोशन. मग त्याच्यात किमती टाकल्या, हे आपल्याला यू ची किंमत मिळाली. ठीक आहे, मग आता नाऊ लेट कन्सिडर द डाऊनवर्ड मोशन ऑफ द बॉल. म्हणजे आता आपण चेंडूची खाली येतानाची क्रिया बघू. सपोज द बॉल टेक्स टी सेकंड टू कम डाऊन. नाऊ द इनिशियल वेलोसिटी ऑफ बॉल इज 0. मग यू किती येईल? खाली येत असेल तर तो यू 0 येईल. ठीक आहे, मग डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द ऑब्जेक्ट, तिथे दिलेलंच आहे किती अंतर त्याने कापलेलं आहे, मग ते किती आहे इतकं? 4.05 मीटर. मग ऍज द वेलोसिटी अँड ऍक्सलरेशन आर इन द सेम डिरेक्शन. मग जर वेलोसिटी आणि ऍक्सलरेशन हे सारख्या डिरेक्शन, म्हणजे त्वरण आणि वेग हे जर एकाच दिशेने असेल तर मग जी किती येईल? पॉझिटिव्ह येईल, म्हणजे ऋण येईल, सॉरी धन येईल. मग न्यूटनच्या दुसऱ्या समीकरणाप्रमाणे, म्हणजे अकॉर्डिंग न्यूटन सेकंड लॉ, त्याच्यात किमती टाकल्या आणि टी काढला, मग तर बॉल विल टेक 0.9 सेकंड टू रीच द ग्राउंड. मग चेंडूला खाली येण्यास किती सेकंद लागतील? 0.9. तर त्याला जाण्यास तितकाच वेळ लागेल, वरती पण जाण्यास त्याला काय लागेल? सारखाच वेळ लागेल. जेवढा खाली यायला लागेल तेवढाच वरती जायला लागेल. मग टोटल टाइम किती झाला? 2 × 0.9 1.8, म्हणजे 2 × 0.9 1.8 सेकंड. ठीक आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज हायर ऑन एन ऑब्जेक्ट ऑफ लार्जर मास. वाय डझंट दॅट ऑब्जेक्ट फॉल डाऊन विथ हायर वेलोसिटी एज कम्पेअर टू एन ऑब्जेक्ट विथ लोअर मास? म्हणजे काय म्हणतात ते, की न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे बल अधिक असते का? मग ती वस्तू कमी वस्तुमान असलेल्या वस्तूने अधिक वेगाने खाली पडत का नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हो, असतं. द फोर्स ग्रॅव्हिटेशनल एक्झर्टेड बाय अर्थ ऑन अ बॉडी मास एम. मग काय असतं आपलं सूत्र? काय? एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, मग ऍक्सलरेशन काय असतं तेव्हा त्वरण काय असतं? जी. मग जीची किंमत काय आहे? ती पण आपण काढलेली आहे. मग जीची व्हॅल्यू कशावरती? मासवरती डिपेंड नसते, म्हणजे जीची किंमत ही वस्तुमानावरती अवलंबून नसते. म्हणून अर्थ इम्पार्ट सेम ऍक्सलरेशन टू ऑल बॉडीज. म्हणून सगळ्या अर्थच्या कुठल्या पण बॉडीसाठी त्वरण हे काय असतं? सारखंच असतं. देअरफोर द ऑब्जेक्ट फॉल्स डाऊन विथ हायर वेलोसिटी एज कम्पेअर टू अन ऑब्जेक्ट विथ लोअर वेलोसिटी. त्याच्यामुळे काय होतं? मग ऑब्जेक्ट खाली पडताना त्याचं गुरुत्वीय बल काय असतं? अधिक असतं. समजलं? मग आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? तर गुरुत्वीय स्थितीस ऊर्जा. वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी इन लास्ट स्टँडर्ड. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे. द एनर्जी स्टोअर इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ पोझिशन ऑर स्टेट इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, मागील येते आपण स्थितीज ऊर्जेबद्दल शिकलो होतो. पृथ्वी वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे ज्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. दिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज एज वी गो टू ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सर्फेस ऑफ द अर्थ. ती ऊर्जा सापेक्ष असते व पृष्ठभागापासून वस्तूची ऊर्जा वाढवल्यास ती वाढत जाते. आपण हे पण बघितलेले. वी हॅड अज्युम दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ अ मास एम ऍट द हाईट एच फ्रॉम द ग्राउंड इज एम जी एच. काय असतं?
एमजीएच म्हणजे कधी जेव्हा एम हे वस्तुमान असलेल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एच एवढ्या उंचीवरती असलेल्या वस्तूच्या गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा म्हणजे एमजीएच अशी असते. मग ऑन द ग्राउंड इट इज झिरो, मग ग्राउंड वरती काय असते ती झिरो असते. व्हेन एच इज स्मॉल कम्पेअर टू द रेडियस आर ऑफ द अर्थ वी कॅन अज्युम जी टू बी कॉन्स्टंट अँड कॅन यूज द अबव फॉर्म्युला एमजीएच. म्हणजे जेव्हा वस्तूचे जे एच चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या अगदी कमी असते तेव्हा जी चे मूल्य आपण स्थिर धरू शकतो म्हणजे कॉन्स्टंट. मग वरील सूत्र हे काय असतं एमजीएच हे वापरू शकतो परंतु पण बट लार्ज फॉर व्हॅल्यूज ऑफ एच अँड व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज विथ इन्क्रीज इन एच. मग काय होतं एच चे मूल्य अधिक असताना जी चे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. लार्ज व्हॅल्यू ऑफ एच द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीज विथ अँड इन्क्रीज इन एच. फॉर अन ऑब्जेक्ट एट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ द व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो अँड अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन द ऑब्जेक्ट. म्हणजे जर असं असेल तर कधी पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत एच चे मूल्य पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेत अगदी कमी असेल तर जीचे पण काय असतो आपण स्थिर धरू शकतो. मग ते कुठलं सूत्र वरचं सूत्र वापरलं. मग एच चे मूल्य अधिक असेल तर जीचे काय उंचीप्रमाणे जीचे मूल्य उंचीप्रमाणे कमी होते. मग पृथ्वीपासून अंतर अंतरावर जर असताना अनंत अंतर असेल म्हणजे खूप जास्त असेल तर जीचे मूल्य काय होते जीचे मूल्य अधिक असते. ठीक आहे. मग ते जास्त असल्यामुळे काय होतं तेथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीच ऊर्जा शून्य होते आणि योग्य ठरते ती. अर्थात अंतर त्याहून असल्यास अधिक असल्यास स्थितीच ऊर्जा शून्यापासून कमी अंतरापर्यंत ऋण घेतली जाते. समजलं. मग काय होतं सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम दॅट द अर्थ अर्थ ग्रॅव्हिटेशन फोर्स डज नॉट ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट सो इट इज मोर अप्रोप्रिएट टू अज्युम द व्हॅल्यू ऑफ पोटेन्शियल एनर्जी टू बी झिरो देअर डज द फॉर स्मॉलर डिस्टन्स दॅट इज हाईट द पोटेन्शियल एनर्जी इज लेस दॅन झिरो इट इज निगेटिव्ह. ठीक आहे.